अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते. संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील शेतकऱ्यांच्या भरलेल्या विहिरी रातोरात रिकाम्या होत आहेत. संगमनेरच्या पठार भागामध्ये अनेकदा भूकंपाचे झटके बसतायत, त्यामुळे हा प्रकार त्यातून झालाय की काय या भीतीने शेतकरी धास्तावलेत. राधू भागवत यांच्या घराजवळील 50 फूट खोल विहिरीत पाणी तुडुंब भरलेलं होतं, मात्र रात्रीतून विहिरीला तडे जाऊन विहिरीतील पाणी अचानक गायब झाले. या घटनेमुळे इतर शेतकरी सुद्धा धास्तावले. राधू भागवत यांनी विहिरीत असलेल्या पाण्याच्या भरवशावर शेतात पीक लावली होती. संगमनेर तालुक्यातील पठार भागात अनेकदा भूकंपाचे झटके बसत असतात. परिसरातील घारगाव, बोटा, केळेवाडी, आंबी खालसा येथे 2 ते 3 वर्षापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, त्यामुळे या विहिरीतील पाणी अडण्यास भूकंप कारणीभूत आहे की काय या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या आक्रमक होत्या. असे ना या एरियामध्ये 20 ते 22 शेतकरी आणि कमीत कमी 12 11 12 विहिरींचं पाणी गेलेले. यादी अशी वेळ आली होती का तुमची? नाही नाही, या अजूनपर्यंत नाही या वेळ आली. नाही, हे 40 वर्षाची विहीर आहे, तरी ती अजूनपर्यंत कोरडी ठक पडली नव्हती, याला पाणी राहायचं. एक महिन्यापूर्वी विहिरी पूर्ण तुडुंब भरून अशा तोंडावाटो वाहत होत्या, पण येत्या 15 दिवसापासून ह्या विहिरी हळूहळू कमी कमी पडत 4-5 दिवसापूर्वी हे पूर्ण पाणी विहिरींचं संपून गेलं. आणि आता सध्या पिकांना पाणी भरायला इथे काहीच नाही आहे. सध्या आता शासनाने याची दखल घ्यावी.